नाशिक आणि लेपर्ड किंवा बिबट्या हे समीकरण तसं फारसं जुनं आहे. नाशिकला ब्रिटिश टाईमपासूनच लेपर्ड कॅपिटल ऑफ इंडिया म्हटलं जातं, कारण तिथे असलेले जो इन्व्हायरमेंट आहे ते त्याच्यासाठी अतिशय अनुकूल आहे. नाशकात भर वस्तीत आढळला बिबट्या, गंगापूर रोडवर बिबट्याचं दर्शन, मालेगावात घरात शिरला बिबट्या, मुंबई नाशिक महामार्गावर गाडीनं बिबट्याला उडवलं, नाशिक शहर आणि त्याच्या आसपासच्या परिसरात घडणाऱ्या अशा अनेक घटनांचं वर्णन आपल्या कानावर पडत असतं. पण या घटना का वाढल्या? की बिबटेच वाढलेत का, त्यांच्या हल्ल्यांचं प्रमाण वाढलंय, यावर नेमका उपाय तो काय? नमस्कार, मी समृद्धी ढमाले, महा एम टी व्ही मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मंडळी, आज जागतिक बिबट दिन अर्थात इंटरनॅशनल लेपर्ड डे. नाशिक जिल्ह्यात सध्या मानव बिबट संघर्ष शिगेला पोहोचलाय. त्यानिमित्तानेच नाशिकमधील बिबट संघर्षाचं प्रमाण का वाढलंय, हे बिबटे नेमके येतात तरी कुठून आणि या समस्येला आळा घालण्यासाठी प्रशासन कोणती पावलं उचलतंय, हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मार्जार कुळातील मोठ्या मांजरींच्या वर्गातील हा प्राणी मुख्यत्वे निशाचर असणारा हा सस्तन प्राणी फेलिडे कुळातील असून एका वेळी हा प्राणी साधारण 2 ते 3 पिलांना जन्म देतो. गेल्या काही वर्षात केवळ नाशिकच नाही तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये मानव बिबट संघर्षाचा प्रश्न प्रामुख्याने समोर येतो. नाशिक आणि बिबट्या हे समीकरण फार जुनं आहे. ब्रिटिश काळातील नोंदींमध्ये नाशिकला बिबट्यांची राजधानी असं देखील म्हटलं गेलं. नाशिक शहरातून मानव बिबट संघर्षाच्या अनेक बातम्या कानावर येत असतात. वारंवार घडणाऱ्या या घटनांमध्ये वाढ होण्याचं कारण म्हणजे नाशिक शहराचा होणारा विस्तार, शहराभोवती असलेली ऊसाची शेती आणि सोपी शिकार. नाशिकच्या आसपासचा जो ॲग्रिकल्चर लँडस्केप आहे त्या ठिकाणी प्रामुख्याने हे जे बिबट्या शहरात येण्याचं जे प्रमाण आहे ते तुम्हाला दिवाळीनंतर ते जानेवारीपर्यंत जाणवतं, कारण तो जो काळ असतो तो ऊसतोडीचा असतो. तर नाशिक शहरापासून बाकी भागात पण ऊस होतो, पण नाशिकच्या आजूबाजूला पण जे काही शेतं आहेत त्या ठिकाणी सुद्धा ऊस आहे आणि जिथे ऊस आहे त्या ठिकाणी बिबट्या हा प्राणी राहतच असतो. त्याच्यामुळे काही प्रमाणात थोडा त्यांचा अधिवास डिस्टर्ब झाल्यामुळे सुद्धा बिबट्या शहरात येण्याचे प्रमाण हे आढळते. आणि किंवा बिबट्या हा रात्रीतून जेव्हा त्याच्या कॉरिडोर क्रॉस करत असतो हा भाग किंवा तो भाग, त्यावेळेस बऱ्याच वेळेस काय होतं की क्रॉस करत असताना थोडेफार डिले होतात आणि उजेड जेव्हा होतो, जेव्हा लोकांना सकाळी त्यांची ऍक्टिव्हिटी चालू होते, अशा आम्ही आत्तापर्यंतचा आमचा स्टडी असाच आहे की सकाळच्या वेळेस लोकांना बिबट्या दिसलेला आहे जेव्हा तो कुठेतरी शहराच्या बाहेर पडत असतो आणि सडनली जिथून बिबट्या लोकांना दिसतो बिबट्या घाबरून किंवा लोकांच्या गोंधळामुळे तो तिथेच अडकून पडतो आणि अशा वेळेमध्ये बिबट्या हा शहरामध्ये येतो असं आम्हाला आढळलेलं आहे. 2004 साली शहरात शिरलेल्या बिबट्याला गोळ्या घालून ठार करण्यापासून ते आता नियोजितपणे बिबट्याचा बचाव करेपर्यंतचा प्रवास नाशिकनं पाहिलाय. एखाद्या परिसरात बिबट्या आढळल्यास किंवा हल्ला झाला तर त्या ठिकाणाहून बिबट्याचा रेस्क्यू करण्यात येतं. वनविभाग आणि रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून काळजीपूर्वक बिबट्यांचं यशस्वी रेस्क्यू केलं जातं. सर्वात पहिले जे आहे ते पोलिसांना कळवलं जातं की असं दर अशा ठिकाणी बिबट्या आलेला आहे आणि तो एरिया बघून त्या ठिकाणी 144 म्हणजे कर्फ्यू हा लागू केला जातो, जेणेकरून नागरिक जे आहे ते रस्त्यावर येणार नाही, त्याला बघण्यासाठी गर्दी करणार नाही. तरी थोड्याफार प्रमाणात गर्दी होत असते जिचं पोलीस हे सांभाळतात. त्यानंतर जे रेस्क्यू करण्याचं जे काम असतं ते वन विभाग आणि रेस्क्यू टीम हे दोघं त्या ठिकाणी करत असतात. आपल्या रेस्क्यू टीमचे जे व्हेटरनरियन्स आहेत ते त्या ठिकाणी सदर बिबट्यास म्हणजे परिस्थितीवरती अवलंबून असतं. जर बिबट्या कुठे ट्रॅप झालेला आहे किंवा रूममध्ये आहे तर सदर त्या ठिकाणी पिंजरा लावून पण त्याला पिंजऱ्यामध्ये घेता येतं. पण जर प्राणी कुठेतरी ओपनमध्ये आहे किंवा अशा घराच्या कुठेतरी त्यांनी निवारा घेतलेला आहे तर अशा वेळेस त्याला बेशुद्ध करावं लागतं आणि अशा वेळेस रेस्क्यू नाशिकची जी टीम आहे त्यांचे व्हेटरनरियन्स हे त्याला बेशुद्ध करून सदर प्राण्यास आपण पिंजऱ्यामध्ये घेत असतो. बिबट्याला रेस्क्यू करण्याच्या या घटनांमध्ये अनेक गमती देखील घडतात. सिडको गंगापूर रोड अशा भरवस्तीत बिबट्या शिरत असल्याने त्या ठिकाणाहून प्राण्याला वाचवण्यासाठी कसब लागतं. काही वेळा शहरातील एकाच भागातून एकाच वेळी 2 वेगवेगळ्या बिबट्यांचे बचाव करण्याची कसरतही वनविभाग आणि रेस्क्यू नाशिक टीमला करावी लागते. नाशिककरांचे बिबट्याकडे पाहण्याचे निरनिराळे दृष्टिकोन आहेत. कुतूहल, भीती, उत्सुकता असे सगळे भाव त्यांच्या मनी उमटलेले दिसतात. यातूनच नाशिककरांच्या मनात त्याविषयी काही वेळा हिरो तर काही वेळा विलन अशी प्रतिमा तयार झालेली दिसते. सध्या बिबट्याबद्दल नाशिककरांना काय वाटतं जर सांगायला गेलं तर तसं
थोडं मिक्स आहे म्हणजे सध्या वातावरण, कारण बऱ्याचशा लोकांना त्याच्याबद्दल कुतूहल वाटतं की नाशिक शहरात बिबट्या आला. बरेच लोक घाबरतात पण त्या ठिकाणी, आणि काही वर्ग असा पण आहे की त्यांना माहिती आहे की कुठेतरीच त्यांचा अधिवास हा नष्ट होतोय, त्याच्यामुळे ते शहरामध्ये येत आहे. पण ऑब्व्हियसली बिबट्या जर शहरात आला तर भीतीचं वातावरण डेफिनेटली असतं, आणि ती टॅकल करण्यासाठी आम्ही शहरामधील विविध स्कूल्स म्हणा किंवा ज्या एरियामध्ये बिबट्या येण्याची जास्तीत जास्त आत्तापर्यंत ज्या घटना घडलेल्या आहेत त्या एरियाजमध्ये जाऊन आम्ही अवेअरनेस हा करत असतो. सोसायटींमध्ये स्कूल्समध्ये जाऊन वगैरे, किंवा काही आपले धार्मिक सण असतात त्या गणपती झालं नवरात्रीसारख्या ठिकाणी अशा आपण कार्यक्रमांमध्ये जाऊन लोकांना अवेअर करत असतो या प्राण्याबद्दल की आपण बिबट्या आपल्या जवळजवळ राहत असेल तर आपण त्या ठिकाणी कसा त्यांच्यासोबत अधिवास हा जगू शकतो किंवा आपण काय काळजी घेतली पाहिजे हे आमची टीम रेस्क्यू टीम जी आहे ती करण्याचा प्रयत्न पूर्णपणे करत असते. नाशिककर आणि बिबट्या हे समीकरण आता जणू नित्याचं झालंय. सातत्याने होणाऱ्या घटनांमुळे बिबट्या आणि नाशिककर असे दोन्ही घटक भरडले जाऊ लागले. नाशिक हे बिबट्याचं माहेर घर झालंय. या सगळ्यामुळे नाशिकची ओळख आता लेपर्ड सिटी अशी झाली. याविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा. माहिती बीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.